झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियंका महादेव माळे, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अमरावती जिल्हा बँकेमध्ये 3.39 कोटींची केली जाते दलाली। सोलापूर ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना अडवायला सुरुवात केली आहे। बार्शीतून येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी अडवले। ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रासप कडून पुण्यातील कात्रज चौकामध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले। नंदुरबार पोलिसांनी पकडलाय 37 लाखांचा विमल गुटखा। आता पाहूया दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एका खाजगी कंपनीमध्ये तब्बल 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। कंपनी आणि बँकेचा थेट व्यवहार असताना शेतकऱ्यांच्या ठेवीला चुना लावत तब्बल 3.39 कोटी रुपये दलाली देण्यात आल्याचे लेखापरीक्षण अहवालामध्ये उघड झाले आहे। त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांच्या तक्रारीवरून बँकेचे तत्कालीन मुख्य अधिकारी, 4 कर्मचारी आणि शेअर मार्केटशी संबंधित 5 दलाल असे एकूण 11 जणांविरुद्ध अमरावती सिटी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या कारवाईमुळे सहकार क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे। आता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी नुकतीच बँकेतून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती या बँकेने सन 2017 ते 2020 पर्यंत जवळपास 700 करोड रुपयाची म्युच्युअल फंड, निप्पॉन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली होती। संचालक मंडळाचा कोणताही ठराव नसताना की ब्रोकरचं पॅनेल नेमावे किंवा कसे, अपेक्षित होतं की डायरेक्ट मोडमध्येच ही इन्व्हेस्टमेंट व्हायला पाहिजे होती आणि निप्पॉनकडूनसुद्धा वेळोवेळी डायरेक्ट मोडमध्येच ही इन्व्हेस्टमेंट होत आहे असं कळवण्यात आलं। त्यामुळे जी इन्व्हेस्टमेंट झाली तर ती ब्रोकरमार्फत झाल्यामुळे जवळपास बँकेने कंपनीकडून ब्रोकर लोकांना 3.39 करोड रुपयाचं ब्रोकरेज यामध्ये दिल्या गेलेलं आहे। ऑडिटर यांच्या रिपोर्टनुसार जर ही इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट मोडमध्ये झाली असती तर हा जो पैसा आहे ब्रोकरला गेलेला हा बँकेला मिळाला असता, म्हणजे त्यामुळे बँकेचा एवढा लॉस झालेला आहे। ऑडिट झाल्यानंतर बँकेचे प्रशासक श्री संदीप जाधव साहेब यांनी पोलिसला जो रिपोर्ट दिला त्याच्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर आज रोजी बँकेला भेट दिली। बँकेमध्ये जे इन्व्हेस्टमेंटचे कागदपत्र आहेत, निप्पॉन कंपनीसोबत झालेला पत्रव्यवहार आणि इतर ज्या काही कम्युनिकेशनचे फाईल्स आहेत त्यांच्या, ह्या सर्व आज रोजी आम्ही आर्थिक शाखेने ताब्यात घेतल्या। लवकरच बँकेचं बरोबर 4 वर्षाचं हे सर्व व्यवहार असल्यामुळे त्यामध्ये वेळ लागणार आहे पूर्ण डॉक्युमेंट वाचायला, पूर्ण ऑडिट रिपोर्ट वाचायला किंवा जे काही त्यांचे पत्रव्यवहार आहेत की कशा पद्धतीनं पुढची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे सर्व, यामध्ये नेमकी ब्रोकरची एंट्री कोणत्या स्तरावर झाली हे शोधणं महत्त्वाचा मुद्दा आहे। त्या दृष्टीनं तपास सुरू आहे। धन्यवाद। नाही, सध्या 11 लोकांवर FIR दाखल झालेली आहे। त्यामध्ये 5 अधिकारी आहेत, 5 ब्रोकर आहे आणि 1 बँक निप्पॉनचे मॅनेजर आहे मुंगा, यांच्यावर असे 11 लोकांवर FIR दाखल झालेले आहे। सध्या कोणाला अटक नाही। तपासाचे डॉक्युमेंट्स हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे संपूर्णपणे वाचन करूनच जबाबदारी फिक्स झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल। मराठा क्रांती आक्रोश मोर्चासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठी बांधवांना ठिकाणी अडवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त लावलेले आहेत। तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना अडवायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे। बार्शीतील मराठा बांधव सोलापूरमध्ये येऊ नयेत, मोर्चामध्ये सामील होऊ नयेत यासाठी बार्शीच्या परिसरामध्ये देखील मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि या बंदोबस्ताच्या माध्यमातूनच सोलापूर दिशेने त्यांची चौकशी देखील कसून केली जात आहे। मराठा मोर्चासाठी येणाऱ्या लोकांना अडवण्यात देखील येत आहे। राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले असून ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी आज जालन्यामध्ये अंबड चौफुलीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते।
ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी राज्य सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करून परिसरामध्ये दणाणून सोडलाय. या आंदोलनामुळे जालना बीड परभणी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, त्यामुळे वाहनांच्या रांगा रस्त्यावर पाहायला मिळाल्या. आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाडकर यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवरच जालन्यामध्ये ही आंदोलने करण्यात आली आहेत. भारताचे भावी पंतप्रधान राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय महादेवजी जानकर साहेब, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल हाक्कीसागर साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब, महासचिव बाळासाहेबजी जोरतले साहेब यांच्या आदेशावरून जालना जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जेल भरो आंदोलन आज जालना येथे आम्ही आयोजित केलं आहे. कारण की मागील 4 मार्च रोजी आघाडी सरकारने जो न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचं जे आरक्षण रद्द केलेलं आहे ते आरक्षण पूर्ववत करावं व या देशामध्ये जनावरांची जनगणना होती परंतु मानवाची जनगणना होत नाही, त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारने मानवाची जनगणना करावी व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो व आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ओबीसी समाजाला सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये आपला मित्र कोण आणि शत्रू कोण, कोणता पक्ष तुमचा मित्र आहे कोणता पक्ष तुमचा शत्रू आहे हे शोधावा आणि ओबीसीचं ध्येय धोरणं घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष येत्या काळामध्ये आंदोलनं करत राहील. व एवढं बोलून मी वाज थांबतो. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रासपकडून पुण्यातील कात्रज चौकामध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षावर टीका करताना जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत असाच विरोध कायम ठेवू अशी भूमिका घेतली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात यावे, केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडे हात दाखवत आहे, तर राज्य सरकार केंद्राकडे कोणीही काही करावे पण ओबीसी समाजाला आरक्षण द्यावे, सरकारने जर यावर निर्णय नाही घेतला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी समाजाकडून देण्यात आला आहे. यावेळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनने आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले आहे. आंदोलनाचं स्वरूप काय, कशामुळे आंदोलन करण्यात येत आहे, काय मागणी? आज संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आदरणीय जानकर साहेबांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गुट्टे साहेबांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात खूप मोठं आंदोलन ठिकठिकाणी केलं जात आहे. या ओबीसींचा रौद्ररूप या दळभद्री महाराष्ट्र शासनानं आणलेला आहे. ओबीसींची जनगणना झालेली नाही, त्यांच्याकडे केंद्र शासन म्हणतं महाराष्ट्रानं एम्पिरिकल डाटा गोळा करावा, महाराष्ट्र शासन म्हणतं केंद्र सरकारकडे त्यांनी द्यावा, दोघांनी एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा घ्यावा, त्यांनी आपलं काय करायचं ते करावं, पण महाराष्ट्राच्या या ओबीसी समाजाला वेठीस धरलेलं आहे. त्यांना या सत्तेतून हद्दपार करण्याची त्यांची ही भूमिका आता हे राष्ट्रीय समाज पक्ष सहन करणार नाही. ओबीसींचं आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे. ओबीसींचे हजारो मुलं ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद या सगळ्या क्षेत्रामध्ये राज्य करत होती किंवा निवडून जात होती हे या राज्य सरकारला देखवलं नाही. गेल्या 1.5 वर्षापासून कोर्टानं या राज्य शासनाला इम्पेरिकल डाटा मागितला परंतु या राज्य शासनानं जाणून बुजून ओबीसींवर अन्याय करण्यासाठी तो डाटा दिला नाही, त्याची पूर्तता केली नाही, म्हणून आज ओबीसीला त्यांच्या आरक्षणापासून दूर जावं लागतं आहे. ही हेळसांड, ही अडवणूक, ही या सरकारची मुजरेगिरी आता ओबीसी समाज सहन करणार नाही. ओबीसी हे लाताडून देईल आणि या सरकार निश्चित जर लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी होईल. महाराष्ट्रामध्ये एकही मंत्री, एकही मुख्यमंत्री बाहेर पडू दिला जाणार नाही. प्रत्येकाला त्याची जागा दाखवू आणि मंत्र्यांच्या गाड्या अडवू, याच्यापेक्षाही रौद्ररूप आपण नंतर घेऊ. यानंतर जर काही या थोड्या दिवसामध्ये या उद्याच्या अधिवेशनामध्ये जर ओबीसी आरक्षणाचा काही मार्ग नाही या सरकारने काढला तर यानंतरचं आम्ही ठोकायंत्र सुरू करू आणि ओबीसीच्या प्रश्नावर प्रत्येक मंत्र्याला झोडपून काढल्याशिवाय राष्ट्रीय समाज पक्ष राहणार नाही. राज्यपालाच्या भेटीला आम्ही गेलो होतो, राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना आता अधिवेशनापर्यंत आम्ही वाट बघू, अन्यथा याच्यापेक्षाही पुढचा कार्यक्रम आम्ही सुरू करू. ठीक आहे, घे ना बुमपुडं घ्या.
नेमकं कुठल्या सरकारला तुम्ही यात दोषी मानताय, केंद्र सरकारला की राज्य सरकारला? राज्य सरकारला आम्ही आरक्षण मागतोय, कारण आमचा त्यांनी डाटाच दिला नाही. दुसरी गोष्ट, जानकर साहेब मंत्री असताना जनावरांची जनगणना झाली सर्व महाराष्ट्रामध्ये, पण आमची ओबीसीची जनगणना झाली नाही, तो खेद आहे. ठीक आहे, दिशा काय असणार आंदोलनाची ह्यानंतर? ह्या जर हे लवकरच नाही झालं तर आम्ही पुणे शहरामध्ये, आता कात्रज चौकात आहे पण सर्व पुणे शहर आम्ही बंद करू. नंदुरबार उपनगर पोलीस स्थानक हद्दीमध्ये पोलिसांनी वाका 4 रस्ता ते नंदुरबार रस्त्यावर 37 लाखाचा विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखूसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. नंदुरबार पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा पकडल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका आयसर गाडीमध्ये विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू नंदुरबार मार्गे पारोळ्याकडे जात आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नंदुरबार शहर नजीक सापळा रचलाय. नंदुरबार पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा पकडल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एका आयसर गाडीमध्ये विमल पान मसाला आणि सुगंधित तंबाखू नंदुरबार मार्गे पारोळ्याकडे जात आहे अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी नंदुरबार शहर नजीक सापळा रचला. छोट्या छोट्या गावामध्ये सुधार शिक्षण पोहोचणे आज काळाची गरज बनली आहे असे मत खासदार रक्षा खडसे यांनी भारतीय विद्यापीठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केले आहे. येथील भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा आज अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी पाटील हे होते. यावेळी बोलताना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की संस्था सुरू करणे हे सोपे आहे, परंतु या संस्थेचे वटवृक्षामध्ये रूपांतर करणे खूप कठीण काळ असतो. त्यासाठीच अनेक जणांना प्रामाणिकपणे कष्ट घ्यावे लागतात असे रक्षा खडसे यांनी व्यासपीठावर बोलताना मत व्यक्त केलं आहे.
ह्या परत येत नसतात, म्हणून हे सगळे क्षण जे आहेत ते नक्कीच आपण जगलो पाहिजे। कल्याणहून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी एक महिला कल्याण स्थानकामध्ये आली। महिला प्लॅटफॉर्मवर बसली असता एका तरुणाने या महिलेची मैत्री केली। महिला बाथरूममध्ये गेली असता तरुणाने महिलेचे दागिने आणि कपडे भरलेली बॅग घेऊन पसार झाला। या गुन्ह्याची माहिती कल्याण युनिट आणि एसटीएफ पथक लोमार्ग मुंबई यांना मिळताच सीसीटीव्ही तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदार यांच्या मदतीने 3 तासांमध्ये महिलेची बॅग घेऊन पसार झालेला चोरट्याला नळबाजार येथे सापळं रचून ताब्यात घेतले। पोलिसांच्या ताब्यामध्ये सापडलेल्या या आरोपीचे नाव मनवळ खान असे पोलिसांनी सांगितले आहे। नाही ठीक आहे, असू द्या, काही नाही, तुम्ही ते वर पंचनाम्यामध्ये नमूद करायचं आपलं जे आहे त्याला। काल सोनू बानू मोहम्मद कलीम अन्सारी नावाची महिला ही तिच्या पतीसोबत सकाळी भांडण झाल्याने तिचं माहेर लखनौचं असल्याने ती कल्याण स्टेशन येथे आली। त्यावेळेस 2:30 ती दुपारच्या सुमारास कल्याण स्टेशनला बुकिंग ऑफिस जवळ तिकीट काढण्यासाठी गेली, परंतु तिकीट न मिळाल्याने त्याच ठिकाणी गुन्ह्यातील जो आरोपी आहे याने त्या महिलेशी मैत्री करून मी सुद्धा लखनौला चाललो असा विश्वास संपादन करून 2-3 तास ते बरोबर राहिलेत आणि संध्याकाळी 18:30 सुमारास महिलेने सांगितलं की मला बाथरूमला जायचं आहे। महिलेने तिच्या जवळील बॅग त्या संशयित इसमाजवळ दिली आणि बाथरूमला परत आल्यानंतर तो संशयित इसम दिसला नाही। त्यांना त्यावेळेस खात्री झाली की माझी बॅग कोणीतरी चोरून गेली। फिर्यादी आमच्याकडे संध्याकाळी येताच आम्ही तात्काळ तपासाची सूत्रे पिळवली, CCTV फुटेज चेक केले, संपूर्ण CCTV फुटेजमध्ये आरोपी दिसत होता। त्या अनुषंगाने आम्ही 5 टीम तयार केली, प्रत्येक स्टेशनचे CCTV फुटेज चेक करून आरोपी त्याला बॅगेसह गेलेला मुद्देमाल 2,15,000 असा होता। त्यात त्या महिलेचे दागदागिने आणि तिच्या अंगावर काही कपडे होते त्याला आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये LCBचे आमचे पथक API शेख साहेब हे सुद्धा समांतर तपास करीत होते आणि त्यांनी तांत्रिक डाटा गोळा करून आरोपीकडे मोबाईल असल्याने त्याचा शोध घेऊन आमच्या ताब्यात दिलेला आहे। कोरोना महामारीमुळे गेल्या 1.5 वर्षापासून सर्व जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे। सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता, अनेक नागरिकांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे। कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाहीये। नागरिकांना ऑक्सिजनची गरज पूर्ण होण्यासाठी तसेच आरोग्यविषयक सोय व्हावी म्हणून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून चोपडा तालुक्यातील जनतेला याचा उपयोग व्हावा म्हणून चोपडा उपजिल्हा रुग्णालयाला 16 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम माळके, चंद्रशेखर पाटील, प्रदीप पाटील, राकेश पाटील, पंकज पाटील, गजेंद्र सोनवणे, प्रकाश पाटील, सौरंजना नेवे, भारती क्षीरसागर, हिम्मतराव पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कोरोना आणि डेल्टा प्लस विषाणूचा वाढता प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने आपल्या गेल्या 8 आठवड्यापासूनच निर्बंध लागू केले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश जारी केले आहे। त्यानुसार शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे। मात्र चोपडा शहर यापासून वेगळे दिसले। चोपडा शहरामध्ये काही दुकाने, भाजीपाला मार्केट बिनधास्त सुरू होते। आठवडे बाजार असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा बैल बाजार बंद ठेवल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर यावल रस्त्यालगतच्या जागेवर बैल बाजार भरण्यात आला होता। यावेळी शेतकऱ्यांनी रविवारीचा बैल बाजार 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात यावे अशी मागणी केली होती। चोपड्यातील स्थानिक प्रशासकीय अधिकारी शनिवारी रविवारी आपली जबाबदारी झटकून ऑफिस आणि मुख्यालयामध्ये राहत नसल्याने सरकारच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे। म्हणूनच चोपडा शहरामध्ये रविवारी आणि शनिवारी कडक निर्बंध असताना देखील सर्रास दुकाने सुरू आहेत। खरीदी बिक्री चलेंगी तो नागर बकर चलेंगे तो कपाती आई 2 बजे तक भी तो बाजार चालू होने। भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी 5,000 ब्लड बँक जमा केल्यानंतर आता पूर्ण उत्तर मुंबईमध्ये 5,000 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे। बोरिवलीमधील वृक्षारोपण कार्यक्रमाच्या दरम्यान खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की मुंबईमध्ये सायक्लोन आल्यानंतर मुंबईतले झाडे संपत चालले आहेत।
जून महिना संपला तरी बीएमसी कडे अजून झाडे नाहीयेत. मुंबई महापौरांनी अजूनही कुठे झाडे लावले नाहीयेत. सोबतच आतापर्यंत कोणत्याही नगरसेवकाने बीएमसी कडे झाडे नसल्यावर आवाज उठवला आहे. म्हणूनच खासदार गोपाळ शेट्टी यांनी हा संकल्प केला आहे की ते स्वतः 5,000 झाडे लावणार आहेत. त्यासोबतच कोण आपल्या जन्मदिवसाच्या वेळीस झाड लावत असेल तर त्यांना बोलावणे आल्यास ते सुद्धा जातील. 5,000 बॉटल रक्तदान का घोषणा करने के बाद में कोरोना के समय में पब्लिक ने इतना सपोर्ट दिया और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने, हम 5,900 तक पहुंच गए. और अभी हमने इस कार्यक्रम को थोड़ा स्लो डाउन किया क्योंकि लोकमत ने 10,000 का डिक्लेयर किया, तो अभी हम उनको आने वाले दिनों में सपोर्ट करने वाले हैं. उसी तरह से मैंने उत्तर मुंबई में 5,000 वृक्ष लगाने का संकल्प किया है, बांटने का नहीं. ये तो हमने बांट दिया और सोसाइटी के लोग लगाएंगे. हमने वृक्षारोपण का ऐलान किया था लेकिन हमारे नगर सेवक कहते हैं कि मुंबई महानगर पालिका में वृक्ष नहीं है. अभी वृक्ष अगर आपको देना है लगाना है तो बहुत व्यवस्था होती है. ये कोई इसका लाखों रुपया खर्चा नहीं है. हाँ, 5-25 रुपये में वृक्ष मिलता होगा. तो एक नगर सेवक 2,000 रुपया भी खर्चा करेगा तो कितना पेड़ लगा सकता है. लेकिन मन में इच्छा होनी चाहिए, भावना होनी चाहिए. जून महीना पूरा हो गया है, अभी भी मुंबई महानगर पालिका कार्यक्रम का आयोजन नहीं करे, जो एशिया का सबसे बड़ी महानगर पालिका है. इतने बड़े पैमाने पर टैक्स आता है, एक राज्य के पास जितना सालाना कलेक्शन नहीं होता है उससे ज़्यादा मुंबई महानगर पालिका का रेवेन्यू कलेक्शन है. उसके बावजूद भी इनके पास पेड़ लाने के लिए पैसे नहीं है और पेड़ लगाने की मन में इच्छा नहीं है. लेकिन हमने जो संकल्प किया है, हमने कहा कि मैं आने वाले दिनों में सोसाइटियों में भी जाकर पेड़ लगाऊंगा. एनजीओस को आज मैंने यहाँ पर अपील किया और मेरे अपील को प्रतिसाद देते हुए अभी लगा मुझे पता चला पत्रकार के लोग भी सब लोग एक दिन मिलकर एक कार्यक्रम करेंगे. ये मैं मानता हूँ कि बहुत बड़ी उपलब्धि है और आज स्वामी विवेकानंद जी की पुण्यतिथि है. ये हमने पुण्यतिथि को देखकर कार्यक्रम नहीं किया, संडे को देखकर इन्होंने कार्यक्रम आयोजित किया. लेकिन भगवान ने प्रसाद के रूप में स्वामी विवेकानंद जी को उसमें जोड़ दिया और मैंने मेरे मन की सारी बातें कही. मुझे लगता है कि ये जो घोषणा मैंने किया है वो बहुत ही जल्दी पूरा हम कर पाएंगे. मैंने और एक उसमें एडिशन किया है कि जो भी व्यक्ति का जन्मदिन होगा अगर वो 5 पेड़ लगाता होगा तो मैं वहाँ पर स्वयं जाकर उसके जन्मदिन का सादर करूँगा. नहीं तो रोज़ सवेरे उठकर व्हाट्सएप पर बर्थडे का भेज देते हैं. क्या लेने देना है पब्लिक को आपके बर्थडे से? आपके घर के लोग को खाना पीना खिलाओ, है ना. तो अगर आपको बर्थडे बनाना है, व्हाट्सएप पे फोटो डालना है तो 5 पेड़ आप लगाओ. इस प्रकार का भी अपील मैंने जनता को आज किया है. थोड़ी नाराजगी दिखी आपके जनप्रतिनिधि से? निश्चित नाराजगी है क्योंकि मुंबई महानगर पालिका का चुनाव सर पर है. 5ों साल जनप्रतिनिधि ने ईमानदारी करना चाहिए लेकिन आप नहीं कर सकते, तो कम से कम चुनाव के जाते समय तो आपने एक्टिवेट हो जाना चाहिए. तो वो नाराजगी थी तो उसको मैंने व्यक्त किया. और ये 2008 को हमने वीर सावरकर का उद्घाटन किया था. आज देखिए अमेरिका में इससे अच्छा कुछ नहीं. इसका भी मैं वीडियो बना के लोगों को भेजूंगा. इतने अच्छे अच्छे पेड़ लगे, ये देखता है तो आपने काम क्या किया वो आपके दिमाग में नहीं आता लेकिन वीर सावरकर आपके दिमाग में आता है. ये पेड़ जब देखता हूँ तो मुझे खुशी होती है. कोई सा जिमखाना का हरियाली देखता हूँ तो मुझे खुशी होती है. तो ये हरियाली को और फैलाने का और बड़ा करने का काम मैं आने वाले दिनों में करूंगा. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे वाळू तस्करांची मोठी मुजोरी बघायला मिळते. येथील शिवरस्ता नजीक प्रवरा पात्रातून अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच खांडगाव स्थानकावर ग्रामस्थांना मार्फत अवैध वाळू उपशाबाबत आंदोलन करण्यात आले. अवैध वाळू वाहतूक होऊ नये म्हणून गावकऱ्यांमार्फत रस्त्यामध्ये मोठे खड्डे घेण्यात आले होते की जेणेकरून ट्रॅक्टर बैलगाडी या साधनाने मार्फत वाळू उपसा करण्यात येणार नाही. परंतु रात्री वाळू माफियामार्फत रस्त्यातील मोठे खड्डे जेसीबी मार्फत बनवून बैलगाड्यांच्या सहाय्याने अवैध वाळू वाहतूक सुरू झाली. वाळू तस्करांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ते प्रशासकीय अधिकारी पत्रकार यांच्यावर हल्ले करत आहेत. लवकरात लवकर बदलले पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आज खांडगाव या गावामध्ये नदी पात्रामध्ये वाळू तस्करांनी या ठिकाणी खड्डे बुजवून वाळू तस्करी पुन्हा चालू केली होती. ज्यावेळेस या ग्रामस्थांच्या इथे लक्षामध्ये आलं, यांनी तात्काळ तलाठी मॅडमला संपर्क साधून खड्डे उकरण्याचं पुन्हा काम केलं. मॅडमने आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आणि आम्ही फोन केलं 10 मिनिटांमध्ये मॅडम या ठिकाणी हजर झाल्यात. ते मॅडमचा आम्ही पूर्णपणे आभार मानतो. आज या ठिकाणी जे शेतकरी जे आहेत, या शेतकऱ्यांनी रस्ता खड्डा खांडला म्हणून रस्ता नव्हता, म्हणून डोक्यावरती मुळे वाहिल्या, उसाच्या मुळ्या वाहिल्यात 500 फुटापर्यंत. त्यांना काही वाटलं नसेल या ठिकाणी आज, तर मॅडमने पूर्णपणे सहकार्य करून जे खड्डा उकरण्याचं काम केलेलं आहे या त्यांच्या या कार्याबद्दल आम्ही त्यांना त्यांची पूर्णपणे हे करतो, आभार मानतो. मॅडम तुम्ही पण सांगा, तुम्ही कसं काय? तुमचं नाव सांगा ना एकदा. माझं नाव सुशील गुंजाळ, खांडगाव.
संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पेमगिरी येथील किल्ले शहागड येथे लोकप्रिय युवा खासदार सुजय दादा विखे आणि माजी आमदार वैभवदादा पिचड यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर अशोक इथापे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीराज डेरे, सतीश राव कानवडे, साहेबराव वलवे, नेताजी घुले, विकास गुळवे, वैभव लांडगे, पेमगिरी गावचे ग्रामस्थ यांसह असंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. पेमगिरी गावाशी जुने ऋणानुबंध असल्याने अचानक महत्त्वाचे काम निघूनही खासदार सुजय विखे यांनी हा कार्यक्रम टाळला नाही, त्यामुळे त्यांचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. इगतपुरी तालुक्यातील माणिकखाम ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार, रस्ते काँक्रिटीकरण, पाणी शुद्धीकरण केंद्र, सभामंडप आदी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच अंजनाबाई गोविंद चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, काँग्रेस तालुका अध्यक्ष रामदास धांडे, मनसे उपजिल्हा अध्यक्ष संदीप किरवे, बाळासाहेब लंगडे, पंढरी लंगडे, मनसेचे उपतालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्याम चव्हाण, अशोक पगारे, गंगाराम गांगड, सुकराज मसणे, पिंटू चव्हाण, शाखा प्रमुख भारत गटाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भटाटे, सदस्य संजय भटाटे, मान्य सरपंच काशीनाथ शिंदे, मान्य सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, संतोष चव्हाण, सुनील पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. आज माणिकखाममध्ये माननीय आमदार म्हणजे कोचकर साहेब यांच्या हस्ते विविध विकास कामांचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं. त्यामध्ये आदिवासी समाजाकरता पाणी बनवण्याकर पाणी पुरवठा करण्याकरता टाकी, तसेच स्मशानभूमीचा रस्ता, त्याचप्रमाणे डस्टबिन वाटप व गावांतर्गत रस्त्यांचे पूजन झाले. यानंतरसुद्धा धोबीघाट आणि तसेच 87 लाखाची जलमिशन योजना अंतर्गत टाकीचा रस्तासुद्धा प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे भैरवनाथाचं तीर्थक्षेत्र अकलतीर्थक्षेत्र म्हणून सामेश्वर याकरतासुद्धा माननीय सरपंच साहेबांनी पाठपुरावा चालू आहे. येत्या काळामध्ये नवीन लवकरात लवकर ते कामंसुद्धा पूर्ण होतील. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली तयार करून वारी करण्यात महाराष्ट्र शासनाने परवानगी द्यावी आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेले बंडातात्या यांना पोलीस प्रशासनातर्फे नजरकैदमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना नजरकैदेतून मुक्त करावे आणि त्यांच्यासह संपूर्ण राज्यातील वारकऱ्यांना पायीवारीसाठी प्रशासनातर्फे परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या क्युमाईक क्लब परिसरामध्ये वारकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात आले आहे. एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये राजकीय सोहळे अगदी व्यवस्थितपणे पार पडत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या नावाखाली वारकऱ्यांना फक्त अडवणूक करून कोरोनाची भीती दाखवली जात असल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी धुळ्यामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये टाळ मृदंग वाजवत प्रशासनाचा निषेध केला आहे. यावेळी वारकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान टाळ आणि मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमला निघाला. बोला. रामकृष्ण हरी. वारकरी परंपरेवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात, वारकरी परंपरेवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आम्ही धुळ्यातील, धुळे जिल्ह्यातील तमाम वारकरी आज शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. वारकरी परंपरेतील युगपुरुष ज्यांना म्हणता येईल, क्रांतीवीर, संतवीर बंडातात्या कराडकर यांना अत्यंत नियमामध्ये राहून सुद्धा तात्या वारी करायला तयार होते. तात्या म्हटले की 25 माणसं आम्ही, ते सुद्धा अत्यंत सोशल डिस्टन्स पालन करून कुठल्याही प्रकारचं भजन न करता आम्ही अशा पद्धतीची वारी करू. पण अशा वारीला सुद्धा, अशा दिंडीला सुद्धा शासनाने, प्रशासनाने कुठल्याही प्रकारची परवानगी दिल्या गेली नाही. म्हणून महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदायिक लोक तात्यांच्या समर्थार्थ आणि शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात अशा प्रकारचं आंदोलन आता इथून पुढे गावोगाव होईल. बरं, शासनाबद्दल बोलायचं ठरलं तर मी असं सांगेल की तुमच्या निवडणुका चालू आहेत, तुमच्या कार्यालयाची उद्घाटनं चालू आहेत, सर्वीकडे जिकडे तिकडे सर्व बाजार भरलेले आहेत. मग वारकरी परंपरेचंच तुम्हाला एवढं वावडं का? वारकरी परंपरेने तुमचं काय बिघडवलेलं आहे? ओ, डाऊच्या प्रकरणामध्ये तात्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे राहणारे पक्ष आज तात्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसल्यानंतर वारकरी परंपरेला याचा प्रचंड खेद झालेला आहे. बरं, ठीक आहे, तुम्हाला वारी करू द्यायची नव्हती, पण नियमामध्ये बसून जी वारी केल्या जाणारी होती, 2 दिवस तुम्ही बघितलं असतं ना अगोदर
की हे कोरोनाचे नियम पाळून यांची वारी चालू आहे का न चालू आहे, नंतर तुम्ही तात्यांना स्थानबद्ध करायला पाहिजे होतं। तुम्ही दोन पावलंही चालू न देता तात्यांना डायरेक्ट उचलून स्थानबद्ध केलं, याच्या यासाठी वारकरी परंपरेमध्ये प्रचंड प्रकारचा रोष आणि असंतोष शासनाविषयी निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आता गावागावातून जिल्ह्या जिल्ह्यातून नव्हे तर तालुक्या तालुक्यातून गावागावातून तात्यांच्या समर्थनार्थ आंदोलन होणार आहे हो। आणि म्हणून ही आम्ही धुळेकरांनी या ठिकाणी आजपासून या आंदोलनाला प्रारंभ केलेला आहे। शासनाला माझी विनंती आहे, आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की तात्यांना स्थानबद्धतेतून बाहेर काढून, नजर कैदेतून बाहेर काढून, तात्यांना नियमाला अनुलक्षून वारी करू द्या। वारकऱ्यांचा एवढा अन्याय करू नका वारकऱ्यांवर हो, नाही तर अन्यथा याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील। ही कळकळीची विनंती सर्वांना। रामकृष्ण हरी। बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अमरावती जिल्हा बँकेमध्ये 3.39 कोटींची केली जाते दलाली। सोलापूर ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना अडवायला सुरुवात केली आहे। बार्शीतून येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी अडवले। ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रासप कडून पुण्यातील कात्रज चौकामध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले। नंदुरबार पोलिसांनी पकडलाय 37 लाखांचा विमल गुटखा। या होत्या दिवसभरातल्या सविस्तर बातम्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा झूम ऑन न्यूज। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।